दिनांक 4 ऑक्टोबर रोजी शुक्रवारला सकाळी पोलीस स्टेशन आरोलीचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री स्नेहल राऊत साहेब यांना गोपनीय माहितीच्या आधारे अवैध रेती वाहतूक करणारी ट्रकची गुप्त माहिती मिळाली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी PSI सुशील कुमार सोनवाणे तसेच पोलीस अंमलदार यांनी सापळा रचून निमखेडा पारडी कल्हा मार्गावरील वापस येत असताना 2 लाल रंगाचे स्वराज ट्रॅक्टरवर कारवाई केली. थांबून पाहणी केली असता एक ट्रॉली रेती भरलेली मिळाली, मात्र ती रेती विना रॉयल्टी असल्याचे दिसून आले. राईस मिल जवळ स्वराज कंपनीचे 2 लाल ट्रॅक्टर पैकी ट्रॅक्टर क्रमांक MH40CX0325 तसेच स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक MH40CA9434 या दोन्ही विना क्रमांकाचे ट्रॉलीची पाहणी करण्यात आली, ज्यात अंदाजे 1 ब्रास रेती दिसून आले. ट्रॅक्टर चालकांना रेती वाहतुकीचे परवाना विचारला असता परवाना नसल्याचे त्यांनी सांगितले. लाल रंगाचे स्वराज कंपनीचा 4 लाख रुपयाचा ट्रॅक्टर क्रमांक MH40CX0325 व लाल रंगाची 1,50,000 रुपयाची बिना नंबरची ट्रॉली, 1 ब्रास 3,000 रुपयाची रेती व चालकचा ओपो कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल किंमत 10,000 रुपये असे एकूण 5,63,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. लाल रंगाचे विना नंबर प्लेट ट्रॉलीमध्ये अंदाजे 1 ब्रास रेती किंमत 3,000 रुपये व ट्रॅक्टर क्रमांक MH40CA9434 किंमत 4,00,000 रुपये व लाल रंगाचे विना नंबरचे ट्रॉली किंमत 1,50,000 रुपये यांच्या वाहन चालकाचा विवो कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल किंमत 10,000 रुपये असे एकूण 5,63,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पोलीस स्टेशन आरोली येथे दोन्ही ट्रॅक्टर चालक आणि मालक आकाश अरुण कारमोर यांच्या विरुद्ध विविध कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र TV24 साठी गौरी गणेश बोरकरची रिपोर्ट, आरोली. नारी म्हणजे संस्कार, नारी म्हणजे भक्कम आधार, नारी म्हणजे अन्नपूर्णेचा अवतार, नारी म्हणजे शक्ती अपार. आणि या नारी शक्तीच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1,500 रुपये जमा होणार. सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा.